पालिकेच्या सर्वसाधारण सभेसंदर्भात काँग्रेस, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन करून आवाज घुमविला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शासनाने 5 आणि 5 पेक्षा अधिक लोक एकत्रित येणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणून महापौर श्रीकांचन यन्नम यांच्या मंगळवारी पालिकेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात दूरदृश्य तंत्र प्रणालीद्वारे पालिकेची सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. वारंवार मागणी करून देखील पालिकेची सर्वसाधारण सभा ऑफलाईन का घेतली जात नाही असा सवाल उपस्थित करत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक यू एन बेरिया, बाबा मिस्त्री, एमआयएम पक्षाचे तौफिक शेख, तस्लिमा शेख, वहिदा बानू शेख, वंचित बहुजन आघाडीचे गणेश पुजारी आदी नगरसेवकांनी ऑफलाईन सभा झालीच पाहिजे असं म्हणत सभागृहाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं. लोकसभा होते, विधानसभा होते, इतकंच नाही तर जिल्हा परिषदेची सभा होते, तर मग पालिकेची सभा ऑफलाईन का होऊ शकत नाही? पुढील पालिकेची सभा ऑफलाईन सभा घेण्याचा निर्णय महापौरांनी घेतलाच पाहिजे, अन्यथा आम्ही ऑनलाईन सभा होऊ देणार नाही असा इशारा यावेळी नगरसेवकांनी दिला. महानगरपालिकेमध्ये फक्त ऑनलाईन चालू आहे, ही सदस्यांच्या अधिकारावर गदा आहे, सदस्यांचे अधिकार हिसकावून घेण्याचा हा प्रकार आहे. म्हणून आमची या ठिकाणी मागणी आहे की माननीय महापौरांनी त्यांना कुठले असे आदेश नाहीत की एवढे सदस्य घेऊन त्यांनी सभा चालवावी, हे आदेश नसताना आणि महानगरपालिकेचा प्रशासन त्यांचा गैरसमज करून देत आहे, दिशाभूल करीत आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे की जर ऑफलाईन सभा घेतलेली येणारी अंदाजपत्रकाची सभा ऑनलाईन करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही सभेवर तर बहिष्कार घालूच, परंतु अत्यंत तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन करू महानगरपालिकेची सभा चालू देणार नाही. भले आम्हाला त्यांनी अटक केली तरी चालेल, आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे, परंतु ही दंडेलशाही, हे डेमोक्रेसीची हत्या, लोकशाहीची हत्या आम्ही चालू देणार नाही अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी वक्तव्य करीत आहोत. ऑनलाईन जो सभा आहे इसमें हमारे प्रश्न मांडने नहीं आते, मतदान करने नहीं आते, जो महत्व के प्रश्न है, महत्व के जो विषय है वो भी मांडने नहीं आता. और गर्दी गोंधड़ के अंदर वो जान बूझ कर जो ऑनलाइन सवाल लेकर उनके विषय मानते हैं, पार पढ़ते हैं. तो हमारी बात यही है, अभी आने लगे अब बजट का बोर्ड है, उस बजट में के बोर्ड के अंदर बजट का हमारा हमको कितना हिस्सा मिल जाला है, कितना बजट मिल जाला है, वो ऑफलाइन रहेगा तो हम हमारे प्रश्न मान सकते हैं, हमारे एरिया का, हमारे प्रभाग का विकास के लिए हम वहाँ पर हमारे प्रश्न मान सकते हैं. तो ये जिस तरह मेरे साहब ने बताया ये कायदे के खिलाफ है. तो हम मैं तो ये कहना चाहूँगा ऑफलाइन जो सभा है उस मूर्ति मंदिर में लिया जाए या नियोजन भवन में लिया जाए, बड़ी बड़ी जगह है, सोशल डिस्टेंसिंग रखने का अगर आप आदेश निकालेंगे तो हम वो भी पालने के लिए तैयार है. सोशल डिस्टेंसिंग हो, मास्क हो, सैनिटाइजर हो, जो भी आपके जो कायदे के अंदर है वो हम पूरा उसको अमल में जाने करने के लिए हम तैयार है. लेकिन हमारी मांगनी यही है कि ऑफलाइन सभा होनी चाहिए, हमारे जो विषय है हमारे वार्डों का, हमारे शहर का विकास के लिए वो जरूरी है, इसलिए ये हमारी मांगनी है कि आने वाले बजट में, आने वाले बोर्ड बजट के जो बोर्ड है उसमें आप सभा होनी चाहिए. प्रश्न मांडा जाते, प्रश्न मानता येत नाही. ज्यांना जे प्रशासनाने अजून पदाधिकाऱ्यांनी जे ठरवलेले विषय ते बरोबर त्यांनी आपले आपले विषय मानून घेऊन बाजूला करतात. ह्याचा अर्थ एक आहे की ह्याच्यावर बिरेसाहेब सांगितल्यासारखा की सदस्यावर गदा आणायचा हा काम चालू आहे, कारण आमचा अधिकार हिसकावून याचं काम चालू आहे त्यांचा. जिल्हा परिषद सारखी मोठी जिल्हा परिषद तिथं ऑफलाईन सभा घेते, महाराष्ट्र शासनसुद्धा तिथं एवढं मोठा विधानसभा ऑफलाईन घेतात, केंद्रामध्ये आता चालू आहे ते सुद्धा ऑफलाईन चालू आहे, महानगरपालिकेच का? कारण प्रशासनाने अजून पदाधिकाऱ्यांनी काय तर हे संगणमत केले आहेत, दिशाभूल करून सदस्यांना कुठं तर त्यांचा गदा आपल्या आणायचा, त्यांचा अधिकार हिसकावून घ्यायचा. लास्ट बजेट आहे, बजेटमध्ये विविध विषय मांडायचा आपल्याला. सोलापूरची आर्थिक परिस्थिती जी बिकट होत चाललेली आहे, या आर्थिक परिस्थिती कसं सुधारायला पाहिजे, महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी ह्याच्यावर विचार अजिबात केला नाही. सोलापूर महापालिकेमध्ये उत्पन्नवाढीचे विषय काय आमच्याकडे आहेत ते सुद्धा मला मांडायचं आहेत. परंतु असं न करता त्यांनी ऑफलाईन सभा घ्यायचं नाही ठरवलंय, ऑनलाईन सभा घ्यायचं ठरवलं, यासाठी आमचा त्यांना निषेध आहे. जर येणारी सभा जर तिने ऑफलाईन नाही घेतली तर आम्ही सर्व सदस्य इथं आंदोलन केल्याशिवाय राहणार. दरम्यान आंदोलन करणाऱ्या नगरसेवकांनी सावित्रीबाई फुले सभागृहात जाऊन चालू असलेल्या ऑनलाईन सभेत जाऊन गोंधळ घालत ऑफलाईन सभा का घेत नाही असा महापौरांना जाब विचारत चालू सभेत आंदोलनकर्त्या नगरसेवकांनी सभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वारकऱ्यांच्या वेशात आलेले विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी आंदोलनकर्त्या नगरसेवकांची बाजू उचलली. आपका बोर्ड बाहर प्रदर्शन कर रहे हैं तुम्हें, आपका बोर्ड
यावेळेस महापौर मॅडम प्रशासनाच्या बाजूने किती दिवस तळी उचलणार आहात, प्रशासन सांगेल त्या पद्धतीनंच आपण वागायचं का, असा सवाल उपस्थित करत आयुक्तांना त्यांच्या गावी पाठवा अन्यथा आम्हाला तरी बाहेर काढा असं म्हणत विरोधी पक्ष नेत्यांनी आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान पालिकेची ऑनलाईन सभा झाल्यानंतर महापौरांनी आंदोलनकर्त्या नगरसेवकांची बैठक घेऊन पालिकेची पुढील सभा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला.